तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा केतन चौहान आणि आपल्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत। आज मी आलो शिवाजी पार्क इथे, कारण की इथे खूप सारी अशी सुंदर पद्धतीने इथे लाइटिंग आणि खूप सारी इथे कंदील लावण्यात आले आहेत। मी तुम्हाला जाऊन दाखवतो, मस्त तुम्ही पण मज्जा घ्या या लाइटिंगची। आणि अशी खूप सुंदर अशी पूर्ण दादर शिवाजी पार्कला पूर्ण अशी राऊंड अशी लाइटिंग केलेली आहे, तुम्ही पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवतो। इथे कंदील पण खूप सारे असे लावण्यात आले, तर आपण जाऊया आणि बघूया। चला बघा, इथे खूप सारे असे इकडनं स्टार्ट झाले आहेत कंदील। बघा खूप सारे तिथेपर्यंत कंदील लावण्यात आले। आता मी तुम्हाला पुढे जाऊन असंच दाखवतो आणि खूप पुढे पण असे सुंदर पद्धतीने कंदील असे लाइटिंग केलेले आहे, तर जाऊया आपण पुढे। तर हे बघा, हे ते खूप मस्त सुंदर पद्धतीने लाइटिंग वगैरे केली आहे। आता आपण जाऊया पुढे आणि पुढे पण बघा, इथे असे कंदील सुंदर सुंदर पद्धतीने असे लाइटिंगचे पण कंदील असे वगैरे बनवले, छोटे छोटे लाइटिंग आणि असे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत। आणि आपण हे बघू, ते मस्त दीपावलीचे उत्सव आपण इकडनं, हे बघा इकडनं आपण आतमध्ये जाऊया। मस्त वाटते ना एकदम सुंदर लाइटिंग वगैरे बघून, खूपच सुंदर आहे लाइटिंग। आपण असंच पुढे जाऊया, एकदम आरामात मी तुम्हाला दाखवतो, कारण की एकदम स्पीड मध्ये गेलो तर तुम्हाला दिसणार पण नाही, म्हणून मी आरामात एकदम जातो। एकदम आरामात तुम्हाला पण एकदम बघायला पण एकदम सुंदर आहे। बघा इथे कुठे कुठे मध्ये मध्ये असे झुंबर टाईप बनवलेले आहेत, हे बघा इथे असे झुंबर टाईप बनवले आहेत मध्ये मध्ये, आणि असे मध्ये मध्ये पण असे केलेले आहेत गुलाबी हिरवे पिंकी पिंकी, आणि असे मध्ये मध्ये झुंबर असे लटकवलेले आहेत। खूप सुंदर पद्धतीने लाइटिंग वगैरे केलेली आहे इथे पूर्ण, एकदम असं वाटतंय की कुठे असं बोलतात ना आपण असे लग्न वगैरे ला पण असे कोणाची लाइटिंग वगैरे करत नाही, एकदम इथे अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे। खूपच सुंदर, म्हणजे असं रात्रीचं असं हे बघण्यासाठी खूप भारी वाटतं। म्हणजे दिवसात तर काय, दिवसा आलं तर आपल्याला काय एवढं वाटणार नाही, पण रात्री तुम्ही या आणि बघा एकदा इथे येऊन लाईटीचे, एकदम मस्त, म्हणजे बोलतात ना अरे एकदम भारीच वाटतं। माझ्याकडे शब्द पण नाही आता असं बोलण्यासाठी, पण खूप भारी वाटते लाइटिंग। गेल्या वर्षी पण लाइटिंग केली होती, त्याच्या गेल्या वर्षी पण मी आलो होतो लाइटिंग बघण्यासाठी, फोटो वगैरे पण काढा इथे तुम्ही। तर त्यांनी लाइटिंग केली पूर्ण, हे पूर्ण शिवाजी पार्क बोलतात ना इथे, ते पूर्ण मस्त असं सजवलेलं आहे, एकदम सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे इथे। हे बघा आपण आता याच्या रस्त्यावरती, आता मेन रोडवरती आपण बाहेर पडलोय मधून शिवाजी पार्कच्या इथून बाहेर, राजसाहेबाच्या घराच्या इकडनं बाहेर पडलो। आता इकडनं आपण परत राईट साईडला आतमध्ये आतमध्ये जाऊया, तिकडनं परत आपण त्या टोकापर्यंत जाऊया। एकदम सुंदर पद्धतीने ते बघा कंदील पण वगैरे लावलेले आहेत मध्ये मध्ये, असे कंदील आतमध्ये असे कंदील वगैरे लावलेले आहेत सुंदर। एकदम भारी वाटतं, एकदम भारी। जेवण खाऊन आलात तर तुम्ही इथे असे फिरायला, तुम्हाला घरी जायचं मन नाही करणार, असं वाटणार इथेच बसूया रात्रभर। मस्त इथे अशी लाइटिंग आहे इथे, इथे असे खाण्यापिण्यासाठी पण आहे, तिथे स्टॉल वगैरे लावलेले साईडला, तर तुम्ही खाण्यापिण्यासाठी पण असे येऊ शकता इथे।